शब्रीज किचनमध्ये मी वर्षा तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आज आपण कैरीपासून तक्कू कसा बनवायचा तो बघूयात. एकदम झटपट बनतो आणि फार काही जास्त जिन्नस लागत नाहीत आणि लागतो पण एकदम टेस्टी. तर त्याच्याकरता काय काय साहित्य लागतं एकदा नोंद करून घेऊया. याकरता मी दोन कैऱ्या स्वच्छ धुवून त्या बारीक चिरून सालं काढून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कैऱ्या निवडताना शक्यतो कडक कैऱ्या निवडा, नरम कैऱ्या निवडू नका. तक्कू खूप छान होतो त्याचा आणि टिकतो पण बरेच दिवस. तर या दोन कैऱ्यांचा कैऱ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हे थोडासा आल्याचा तुकडा आणि एक 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतला आहे. आणि फोडणीकरता जे साहित्य लागतं ते आपण वापरणार आहोत. तर आता मी सुरुवातीला काय करणार आहे, या बाऊलमध्ये आपण मिक्स करून घेऊयात सगळं. या बाऊलमध्ये या कैऱ्यांच्या फोडी घातल्या मी सगळ्या. त्याच्यातच हे लाल तिखट, त्याच्यानंतर मीठ, दोन्ही व्यवस्थित एकदम काढून घेऊयात. तुम्हाला तिखट अजून पाहिजे असेल तर घालू शकता, जास्त तिखट हवं असेल तर. किंवा कलरचं बेडगी मिरचीचं कलरचं काश्मिरी मिरचीचं कलरचं तिखट असतं ते सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल, रंग छान येतो त्याने. आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये या 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि हा आल्याचा तुकडा घालून मी हे बारीक त्याची पेस्ट करून घेणार आहे. हे बघा, आलं लसूण मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आता ते या कैरींच्या फोडीमध्ये आपण मिक्स करणार आहोत. मी हातानेच काढून घेते व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित सगळं निघेल. आता ह्या ठिकाणी मी इथे गॅस तापायला ठेवलेला आहे, आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तेल तापलं की आपण फोडणी करूया. हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण, आलं आणि लसणाची पेस्ट घातल्यानंतर. एकदम चविष्ट लागतं तक्कू, तुम्ही नक्की घरी काढून बघा. आणि लगेच खाता येतं, मेन म्हणजे त्याला असं मुरवत वगैरे ठेवायची काही गरज नसते. ताबडतोब खाल्लं तरीसुद्धा चालू शकतं, किंवा 1-2 दिवसांनी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता. हे फ्रीजमध्येच ठेवा शक्यतो, बाहेर ठेवलं तर कदाचित त्याला बुरशी येऊ शकते. आणि हे लगेच संपतं पण केल्या केल्या, त्याच्यामुळे जास्त काळ टिकत पण नाही ते. आता इथे फोडणी करून घेऊयात आपण. तेल तापलेलं आहे आपलं. आपल्याला मोहरी आणि हिंगाची साधी फोडणी करायची आहे. भरपूर मोहरी घाला, म्हणजे मस्त तोंडाखाली छान वाटतं समोर. हिंग घाला भरपूर. गॅस बंद करणार आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची रंग येण्याकरता फक्त. आता ही फोडणी व्यवस्थित गार होऊ देत, गार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्याला मिक्स करणार आहोत. आपली फोडणी गार झाली आहे व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत फोडणी. छान वास पण छान आला एकदम. आता ही कालवून घेणार आहे मी व्यवस्थित. आता कालवूयात आपण व्यवस्थित आणि एका सटामध्ये भरून ठेवूयात, फ्रीजमध्ये ठेवूयात. दिसतोय पण किती छान बघा, आणि लागतो पण छान चवीला. पोळीबरोबर, पराठ्यासोबत, किंवा घरामध्ये भाजी जरी अवेलेबल नसली, हे नुसतं जरी असलं तरी ह्याच्याबरोबर पोळी कधी संपेल तुम्हाला कळणार पण नाही. तर असा हा तक्कू घरी नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आता आपण ह्याला एका सटामध्ये सर्व करूया. आपला तक्कू तयार आहे खाण्याकरता. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि माझे रेसिपीज आवडत असतील तर शब्रीज किचन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह शब्रीज किचनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.